आपले जिल्ह्यामध्ये आता बरेच सरकारी प्रकल्प सुरुवात झालेली आहे, तर सरकारी प्रकल्पमध्ये ज्यावेळेस भूमी अधिग्रहण होतात त्यावेळेस शेतकरी आणि इतर सर्व माणूसकडे पैसे येतात, तर हा जो पैसा शेतकरीकडे येतात त्याचे इन्व्हेस्टमेंटसाठी आमच्या जिल्ह्यामध्ये वेगळी वेगळी पॉन्झी स्कीम चालू झालेली होती, असं सर प्रथम आपल्याला माहिती कळलेली होती, तर त्याबाबत एक 30-30 प्रकारची एक स्कीम होती ज्या विषयावर बरेचसे अखबार समाचारपत्रामध्ये मी ते स्कीम वाचलेली होती, तरी पण त्याच्याबद्दल काय तक्रार करायलासाठी येत नव्हता. आणि सेकंडली हा स्कीम्स क्योंकि एवढा मोठा रिटर्न कोई आपल्याला देऊ शकत नाही, तर त्याबाबत बरेचशी कानाफुसी चालू होती, पर आतापर्यंत आपल्याला तक्रार आलेली नव्हती. तर अशी तक्रार आमच्याकडे बिटकिन पोलीस स्टेशनमध्ये आली, ज्याच्यामध्ये हा 30-30 स्कीम त्यांना दिली गेली होती आणि स्टार्टिंगमध्ये त्यांना रिटर्न पण आलेला होता, पर पिछले 6-8 महिन्यापासून त्याच्यामध्ये त्यांना रिटर्न आलेला नाही होता. तर ते तक्रार ज्या वेळेस आपल्याकडे प्राप्त झाली आपण वेगळी धारामध्ये ते गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 आरोपी आपण आतापर्यंत निष्पन्न केलेले आहे. तर सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून आमचे बढेचे जिल्ह्याचे लोकांना आवाहन करतो की असे कोई स्कीम्समध्ये ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केलेला आहे ते आमच्याकडे येईल, जेणेकरून त्याची जो तक्रार आहे आणि त्याच्या स्टेटमेंट पण आपण गुन्ह्यामध्ये समावेश करू शकतात, जेणेकरून जो काय MPID मार्फतीने आपल्याला रक्कम जमा होणार आरोपीकडून ते सर्वांना वाटप करू शकतात. तसेच आपल्याकडे आतापर्यंत क्वांटम कळलेला नाही आहे की हा कितना मोठा फसवणूक झालेला आहे, तो जोपर्यंत आपल्याकडे बाकी तक्रार येत नाही तोपर्यंत आपण त्याचे क्वांटम पण असर्टेन करू शकत नाही. तर आपल्या माध्यमातून मी आपल्या जिल्ह्याचे इन्व्हेस्टर्सला आवाहन करतो की तुम्ही आमच्या SP ऑफिसमध्ये आमच्या आर्थिक गुन्हे शाखाला अप्रोच करा आणि तुमच्याकडे जो काही फसवणुकीच्या या स्कीम माध्यमातून प्रकार झालेला आहे ते आपल्याला कळवा, जेणेकरून आपण आपले पैसे द्यायलासाठी आणि गुन्हेगाराला दोष सिद्धीसाठी पण प्रयत्न करू शकतो.